आपला खोकला दूर करणारा अत्यंत पॉवरफुल असलेला हा एक घरगुती उपाय आपल्या समोर आहे. आपला जो खोकला असेल, खोकला दूर होऊन आपली जी प्रतिकार शक्ती आहे ती प्रतिकार शक्ती वाढीस लागणारा हा एक घरगुती उपाय आहे. हा काढा आपण जर एक वेळेत जरी पिलो तरी आपला जो खोकला असेल तो खोकला दूर होणार आहे. आपलं सर्दी असेल, ताप असेल तो कमी होणार आहे. आपली प्रतिकार शक्ती कैक पटीने वाढणार आहे. अत्यंत साधा सोपा असलेला हा एक घरगुती उपाय आहे. याच्यामध्ये कोणते घटक आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल. चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया. आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत ते कांदे आपण घेतलेले आहेत. हे कांदे आपल्या घरामध्ये सहजासहजी उपलब्ध होतातच, म्हणूनच आपण ह्या कांद्याच्या साह्याने घरगुती उपाय करायचा आज ठरवलेला आहे. की कितीही साध्यातला साधा व्यक्ती, कितीही गरीबातला गरीब व्यक्ती हा उपाय करू शकतो. ह्या कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी खूप मोठ्या प्रमाणात असतात, म्हणूनच व्हिटॅमिन सी आपल्याला ज्ञात आहेच की आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी किती आवश्यक असतं. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळेच आपली प्रतिकारशक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर आपण दररोजच्या आहारामध्ये कांद्याचा वापर केलाच पाहिजे. याच्यामध्ये डायट्री फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे आपली जी पचनशक्ती आहे ती पचनशक्तीसुद्धा सुधारण्यासाठी आवश्यक कार्य हे कांद्यामुळे घडत असतं. याच्यामध्ये फॉलिक ॲसिड मोठ्या प्रमाणात असतात, कॅल्शियम, आयर्न हे जे मिनरल्स आहेत ते मिनरल्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आपल्या शरीराची जी गरज आहे ती गरज भागत असते. याच्यामध्ये फ्लेवोनॉइड नावाचं एक अँटीऑक्सिडंट असतं आणि त्याच्यामुळं आपलं जे शरीर आहे ते शरीर तंदुरुस्त राहत असतं. तर आपला सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे ती म्हणजेच आपला जो खोकला असेल. आता सध्या वातावरण बदल होत आहे, पाऊस येत आहे, मध्येच ऊन पडत आहे, थंडी वाजत आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सर्दी होण्याचा धोका आहे. ज्यांना कोणाला सर्दी होण्याचा धोका असेल आणि ज्यांना कोणाला सर्दी झालेली असेल आणि त्याच्यासोबत जर त्यांना खोकला असेल तर त्या खोकल्यावर परिपूर्ण असा घरगुती उपाय आज आपण या ठिकाणी करणार आहोत. याच्यातला आपण एक कांदा कट करून घेणार आहोत आणि तो आपण उकळवून घेणार आहोत. या ठिकाणी आपण कांदा कट करून घेतलेला आहे आणि हा जो कांदा आहे तो कांदा आपण एक ग्लासभर पाण्यामध्ये उकळवून घेणार आहोत आणि अर्धा ग्लास होईपर्यंत तो हे उकळवणार आहोत. म्हणजे याच्यातले सर्व जे घटक आहेत ते आपल्या काड्यामध्ये पाण्यामध्ये अंतर्भूत होणार आहेत. तर आपण या ठिकाणी एक ग्लास पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा जो कांदा आहे तो टाकणार आहे. चला तर आता आपण ह्याला उकळवून घेऊया आणि ह्याची जी क्वांटिटी जी आहे ती निम्म्यापर्यंत कमी होईपर्यंत आपण त्याला उकळवून घेणार आहोत. आपलं मिश्रण जे आहे ते आपण इथं उकळायला ठेवलेलं आहे, तर त्याचा कलर तुम्ही बदललेला पाहू शकता. याच्यामध्ये आणखीन एक घटक आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आपण त्याच्यामध्ये मोठा एक चमचा आपण साखर मिक्स करणार आहोत, म्हणजेच त्याची जी टेस्ट आहे ती टेस्ट गोडसर होणार आहे. तर आपण याच्यामध्ये एक चमचा साखर मिक्स करूया आणि थोडीशी वाट पाहूया. आपलं जे मिश्रण आहे ते बरोबर निम्मं झालेलं आहे. चला तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. आपला जो काढारूपी जे औषध आहे, आपलं काढारूपी औषध या ठिकाणी तयार झालेलं आहे. आपण ह्याचं जरी एक वेळेत जरी सेवन केलं तरी आपल्या छातीतील जो कफ असेल तो कफ सुद्धा पातळ होऊन जाणार आहे. आपला जो खोकला आहे तो खोकला एका दिवसामध्ये कमी होणार आहे. तर बेस्ट रिझल्टसाठी आपल्याला सलग 3 दिवस ह्याचं 3 वेळेस दिवसातून सेवन जर केलं तर कसल्याही प्रकारचा आपला खोकला असेल, ताप असेल, सर्दी असेल ही निघून जाणार आहे आणि आपली जी प्रतिकारशक्ती जी आहे ती बूस्ट होणार आहे. प्रतिकारशक्ती वाढीस लागण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असलेला हा घरगुती उपाय जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, तसेच आपला चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन विषयासह भेटूच, तोपर्यंत टेक केअर.